नमस्कार, आपला जुळ्या न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आता आपण आजच्या ठळक घडामोडी, मी दिलीप चौधरी। बोरकुंड जवळील मांडळ या गावाला विठ्ठल रुक्माई मंदिराचे डॉक्टर सुभाष भामरेंचे हस्ते झाले भूमिपूजन। बोरकुंड जवळील मांडळ या गावी विठ्ठल रुक्माई मंदिराचे भूमिपूजन माननीय खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आले। या मंदिराच्या सभा मंडपासाठी 10 लाख रुपये खासदार निधीतून देण्यात आलाय। तसेच विठ्ठल रुक्माई मंदिराच्या बांधकामासाठी लागणारा निधी हा गावातील सर्व ग्रामस्थांकडून गाव निधी एकत्र करून मंदिराचे बांधकाम पूर्णत्वाकडे नेणार आहे। जुने गाव मांडळ मारुती मंदिरासमोर नवीन प्लॉटांमध्ये ओपन स्पेसच्या जागेवर हे मंदिर बांधण्यात येणार आहे। या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अरविंद जाधव सर, भाऊसाहेब देसले, पंचायत समिती माजी सभापती प्रभाकर राबा, नितीन पाटील, बिपिन भाऊसाहेब, भाऊराव पाटील, जितू बंब हे उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन प्रवीण भाऊलाल पाटील, भाऊसाहेब पाटील, नंदलाल पाटील, दीनानाथ पाटील, रवींद्र भदाने, महेंद्र पाटील सर, संभाजी येरे आणि पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मांडळ गावाला, मी मांडळ गावाच्या वतीने महेंद्र पाटील सर बोलतो की आमच्या गावाला केंद्रीय संरक्षण मंत्री डॉक्टर बाबासाहेब सुभाषजी भामरे यांनी भेट दिली। आमच्या गावातील सार्वजनिक विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर तसेच सामूहिक सभा मंडपासाठी त्यांनी 10 लाख रुपयाचा निधी मंजूर करून दिला। त्यासाठी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने तसेच पंचक्रोशीतील सर्व आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे मनस्वी आभार मानतो। आज दुपारीच मी प्रशासनातील सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन बसलेलो होतो आणि आढावा बैठक माझी चालू होती। हा जो परतीचा पाऊस आला त्याने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ टाकला। धुळे तालुका असेल, शिंदखेडा तालुका असेल, तिकडे मालेगाव तालुका, सटाणा तालुका, सगळ्यात आधी बांधावर कोणी गेले असेल संपूर्ण महाराष्ट्रात तर तुमचा खासदार गेलेला होता। आणि त्याच वेळेस कलेक्टर असतील, प्रांत असतील, तहसीलदार, त्यांना सूचना दिलेल्या होत्या की सरसकट आम्हाला पंचनामा, सरसकट पंचनामा करायचा, कुठं उजवं डावं बघायचं नाही। आणि जेव्हा 18 दिवसापूर्वी मतदान झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी मी देवेंद्रजींना भेटलो, देवेंद्रजी फडणवीस साहेबांना, सगळेजण सरकार स्थापन करण्यामध्ये लागलेले होते। मी साहेबांना बोललो की आधी आपल्या शेतकऱ्यांचे अश्रुपुष्ण परमत्वाचं सरकार नंतर होईल तेव्हा होईल। आणि त्याच्यानंतर इमिजिएटली आपल्या मुख्यमंत्र्यांनी, माजी मुख्यमंत्र्यांनी 10,000 कोटी रुपये आजच्या बातमीपत्र इथेच संपले। पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात।